का म्हणता भाऊ, कोणतं काम काढलं? काही नाही व, समितीच्या मीटिंग ले चालतं का म्हणलं? समितीच्या मीटिंग ले? हो, समितीच्या मीटिंग ले आज तिथं पिकांच्या किडीवरची माहिती सांगणार आहे, अन कमी खर्चात पीक कसं चांगलं ठेवायचं ते सांगणार आहे. आवा तू जा समितीच्या मीटिंग ले, मी बाजारात जाईन, बाजारातून औषध आणीन, फवारणी मारीन, नाही का झटक्यात तर काम होते. हो, ऐकून तर घेऊ, एकदा का सांगते तिथं. जा बाई तूच, मला लय काम आहे. बरं बाई, जा बाई. कुठं चालली व, गावाली की चालली का? नाही बा, वर्धेला चालली. माझ्या पराठीवर नाही का दोन फवारे झाले, पण सुद्धात सुद्धा आहे तर म्हणून औषध आणायला चालली. काव तू तर म्हणे फवारे नाही का झटक्यात काम होते. नाही ना बाई, तू किती फवारे झाले व, तुही पराठी तर भाई चांगली आहे. फवारे हे एक बी नाही. त्या बाबरात एकही फवारा नाही झाला का तरी किती चांगली पराठी आहे व तुही. तुला तर म्हणलं तर मी ना समितीच्या मीटिंगला चालते, त्याने सांगितलेले उपाय केले, बाकी काही नाही. हो का बाई, पण मावाला चुकलंच बाई. आता त्याने कोणते सांगितले ते उपाय मला सांग. चल माया वावरात तिथं सांगते तुले. हो बाई चल बाई, पराठीवर लय खर्च झाला व. हे पाय व बाई, माई पराठी खूपच छान आहे बाई. त्या वावरातली पराठी पायरचे दोन प्रकारच्या कीड आहे. एक आहे रस शोषण करण्यासाठी म्हणजे कोकडा येते, आणि दुसरी आहे म्हणजे पानं खाणारी बोंडळी. आपण लय वर्षापासून फवारी मारत आहोत, पण ह्या कीड संपल्या का? नाही. हो बाई, याच्यावर आता उपयोग काय करावं काय नाही. बाई बाई, कीडी काही संपू शकत नाही, पण त्या कमी कशा व्हायच्या ते पाहायचं. अहो, या फवाऱ्याच्या औषधानं वापरून वापरून किडींची प्रतिकार शक्ती वाढते, आपल्या मित्र किडी मरते, फवाऱ्याचा खर्च पण लय येतो, या निसर्गाला पण नुकसान होते. तसेच आपण जे काही पिकवतो भाजीपाला आणि तेव्हा पण ते हे फवारण्याचं औषध राहते म्हणते, म्हणून ते रोगराई वाढते. म्हणून किडी कमी करण्यासाठी काही उपाय केले जाते. खोल नांगरणी, चिकट सापळे, कामगंधे सापळे, निमार, बीज प्रक्रिया. हो सगळं माहीत आहे, पण हे सापळा म्हणजे काय? हो, प्रकाश सापळा, कामगंधे सापळे, पिवळे चिकट सापळे. हे कसे वापरायचे? चल एक एक सापळा दाखवतो. हो बाई, हे आहे कामगंधे सापळे. हो का बाई, याने म्हणते का कामगंधे सापळे? हे कसं काम करते? हे आहे कॅप, खालून राहते लूर. लूर ह्या लूर ते पतंगाच्या मादीचा वास राहते, आणि पतंगाची मादी का करते ते अंडे देते, आणि याच्या अंड्यातून मग अळी बाहेर येते, आणि ते अळी मग आपल्याला नुकसान करते. हातामध्ये पन्नी घालायची, आणि नंतर हे लूर लावायची. लूर लावल्यावर हे कॅप अशी फिट बांधायची, फिट करायची. फिट केल्यावर हे जे कापड आहे याला अशी गाठ बांधायची. ती गाठ बांधली की झाडाच्या 1-1 फुटाच्या वरती अशी ही बांधून द्यायची. पन्नी कशासाठी घालायची? त्या लूरला पतंगाच्या मादीचा वास राहतो, आणि आपल्या हाताचा वास लागला नाही पाहिजे. पतंगाच्या मादीच्या वासानं तिथे नर पतंग येऊन अडकते. अहो, माहीत आहे का, एक नर पतंग 20 मादीसोबत मिलन करते, एक मादी 30 अंडे देते, म्हणजे आपण 6,000 अंड्याचा बंदोबस्त करतो बिना फवाऱ्याने. हो बाई, हे एवढं काम करते? हो, पण एक काळजी घ्यायची आहे, सापळ्याची लूर प्रत्येक महिन्यात बदलवायची. सापळा 2 ओळीत नाही तर झाडांच्या रांगेत लावायची. नेहमी सापळा चांगला मजबूत उभा राहील याची काळजी घ्यायची. खालून प्लॅस्टिक बंद राहे हे तपासून घ्यायचे. चल आता तुले चिकट सापळे दाखवतो. ह्या आहे चिकट सापळा, पिवळा चिकट सापळा. हे कसं काम करते? हे सापळे पिवळ्या रंगाचे राहते, आणि पांढरी माशी, फुलकिडे ह्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होते, आणि ह्या सापळ्या चिकट चिक्की लावून राहते, आणि हे कीड जवळ आले का याले चिकटून राहते, ते वापस जाऊ शकत नाही. म्हणजे याची नवीन पिढी तयार होणार नाही ना? बरोबर. हे ताई आपल्याला मिळन का? ते सापळे आपण घरच्या घरी तयार करू शकतो. कसं काय?
आपल्या घरचे पिवळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे डब्बे ताळपत्री याचा त्याला एरंडीचं तेल नाही तर ग्रीस लावायचं, मग का एका काडीला बांधून झाडापासून 1 ते 2 फूट उंचीवर बांधायचे. आपले आपण असे सापळे डवरतानी डवऱ्याला झुले पण बांधू शकतो. अशा प्रकारचे पांढरी माशी कमी होते न चुरड्याला चुरड्याचं प्रमाण वाढत नाही. खूप चांगले आहे तू या चिकट सापडे. मग चल तुले आता पक्षी थांबे दाखवतो. हे आहे पक्षी थांबे, त्याच्यावर पक्षी बसन. पक्षी थांबले का हे जे झाडावरची आहे कीड ते वेचून खातात. आणि हे पक्षी थांबे सोयाबीन मधी आणि हरभऱ्यामध्ये सुद्धा लावता येते. हे पक्षी थांबे एका एकरामध्ये 9 ते 10 असे लावायचे आणि झाडाच्या 1 ते 1.5 फुटाच्या उंचीवर लावायचे, जेणेकरून ते पडले नाही पाहिजे. याच्यात काही मेहनत लागली का? नाही. चल तुले प्रकाश सापळा दाखवतो. चल बाई पाय. ह्या वय प्रकाश सापळा. ह्या वय प्रकाश सापळा कसा काम करते? अहो याच्यात लाईट राहते. ह्या सापळा लावताना वावराच्या मधात लावायचा, रात्रीचा लाईट लावायचा, मग किडे याच्यावर येते अन याच्यात अडकते न किडे कमी होते. हो का बाई, हे तर खूप महाग असन, आपल्या इकडे भेटन का? अहो इकडचा नाही घेतला तरी चालते. आपल्या घरचा पिवळा लाईट घ्यायचा, त्याले वावराच्या मधामध्ये झाडापासून 2 ते 3 फुटाच्या उंचीवर लावायचा न त्याच्या खाली एका घमेल्यात राखेल आणि पाणी टाकून ठेवायचं. मग हे किडे रात्री ह्या लाईटवर येते व खाली याच्यात पडते, मग ते खड्ड्यात गाळून घ्यायचं. पण एक काळजी घ्यायची, ह्या लाईट रात्री 12 ते 1 पर्यंत सुरू ठेवायचा, मग बंद करून टाकायचा. कारण मग आपले मित्र किडे फिरत असतील ना. समजा किड्यांचं प्रमाण जास्त वाटलं तर मग फवाराचं पण फक्त निमास्त्र नाही तर ब्रह्मास्त्र. आता समजलं तुले माझ्या वावरातली कीड कशी कमी झाली तर? हो बाई मला समजलं. आता मी माझ्या वावरामध्ये मी तशीच करेन.